हॅलो नमस्कार, मी राम हिरवे, इन्स्ट्रक्टर फादर रॅगनल आय टी आय वाशी नवी मुंबई. आज आपण रेजिस्टर या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटबद्दल माहिती घेणार आहोत. नॉर्मली रेजिस्टर हा एक पॅसिव कंपोनंट आहे जो इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात यूज केला जातो. रेजिस्टरचं काम काय आहे? टू अपोज द फ्लो ऑफ करंट, म्हणजे रेजिस्ट करणं, विरोध करायचं त्याला काम करतो. नॉर्मली काय करतो रेजिस्टर? जो करंट प्रोड्यूस किंवा फ्लो होतो आहे त्याला विरोध करायचं काम हा रेजिस्टर करतो आहे. रेजिस्टरचं जे मेजरिंग युनिट आहे ते ओहम आहे आणि डिनोटेड बाय कॅपिटल लेटर आर. ह्या रेजिस्टरमधून आपण आर अक्षरानं दाखवतो. रेजिस्टर आहे हे दोन प्रकारचे रेजिस्टर असतात, फिक्स्ड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर. जसं की इथं फिक्स्ड रेजिस्टर व्हेरिएबल दाखवलेलं आहे, किंवाच आपण त्याला लिनियर रेजिस्टर, नॉन लिनियर रेजिस्टर असं म्हणू. मग आता आपण रेजिस्टर कशा पद्धतीनं काम करतायत बघितलं. रेजिस्टरचं जरी ओहम हे एकक असलं तरी नॉर्मली फ्यू ओहम्सपासून अगदी मेगा ओहम्सपर्यंत रेजिस्टर्स अवेलेबल आहे. ओहम हे खूप छोटं युनिट झालं. किलो ओहम 10^3 म्हणजे 1000 ओहमचा 1 किलो ओहम होईल. देन मेगा ओहम 10^6 अशा पद्धतीनं रेजिस्टरचं हे युनिट आपण एक्सटेंड करतो, वाढत जातं. मग आता लिनियर रेजिस्टर्समध्येच दोन प्रकार आहेत, फिक्स्ड रेजिस्टर आणि व्हेरिएबल रेजिस्टर. फिक्स्ड रेजिस्टर म्हणजे नॉर्मली कार्बन रेजिस्टर्स आहेत. व्हेरिएबल रेजिस्टरला पोटेन्शियोमीटर असं म्हटलं जातं. मग आता हे फिक्स्ड रेजिस्टर आपण पाहू. याच्यात कार्बन कंपोजिशन रेजिस्टर्स आहेत. जे कार्बन हे मटेरियल आहे ते कार्बनचे स्मॉल ग्रॅन्युअल्स आहेत. हे स्मॉल ग्रॅन्युअल्स काय केले जातात, एक लीड घेतलेलं असतं आणि त्या लीडच्या साईडून त्याला लावलेलं असतात. ह्या हे जे लीड आहे त्याला टर्मिनल असं म्हटलं जातं. दुसरा आहे वायर वाऊंड रेजिस्टर. हा जो वायर वाऊंड रेजिस्टर आहे हा नॉर्मली नायक्रोम वायर आहे त्यापासून बनवलेला जातो. हा पण एक सर्टन व्हॅल्यू, सपोज 1 किलो ओहम असेल तर 0 to 1 किलो ओहमपर्यंत पण व्हॅरी करता येऊ शकतो किंवा एका फिक्स व्हॅल्यूमध्ये पण अवेलेबल असतो. देन थिक फिल्म रेजिस्टर आहे, थिन फिल्म रेजिस्टर आहेत. हे फिक्स्ड रेजिस्टरमध्ये झालं. हे कार्बन कंपोजिशन रेजिस्टरची जी व्हॅल्यू, ह्या बाकी रेजिस्टरची व्हॅल्यू याच्या बॉडीवर लिहिलेली असते. कार्बन रेजिस्टर कंपोजिशन रेजिस्टरसाठी व्हॅल्यूवर त्याच्या बॉडीवर वेगवेगळ्या प्रकारचे कलर असतात, त्या कलर कोड चार्टनुसार आपण त्याची व्हॅल्यू आयडेंटिफाय करतो. ते मी पुढं सांगतो तुम्हाला. ह्याच्यात आता थिक फिल्म रेजिस्टरमध्ये पुन्हा फ्युजेबल रेजिस्टर आहेत जे हाय वॅटेजसाठी यूज केलेले असतात. देन दुसरे मेटल ऑक्साईड रेजिस्टर्स आहेत, हे वेगवेगळे रेजिस्टर्स आहेत. देन थिन फिल्म रेजिस्टरमध्ये कार्बन फिल्म रेजिस्टर आणि मेटल फिल्म रेजिस्टर येतात. दुसरं व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये पोटेन्शियोमीटर, रिओस्टेट आणि ट्रिमर. पोटेन्शियोमीटर म्हणजे एका लिमिटेड रेंजमध्ये, सपोज 10 किलो ओहम असेल तर 0 to 10 किलो ओहमपर्यंत त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आपण व्हॅरी करू शकतो. म्हणून नॉर्मली आपल्या इलेक्ट्रॉनिक जुन्या काळात इन्स्ट्रुमेंटमध्ये रेडिओ वगैरे असेल तर त्याला व्हॉल्यूम कंट्रोल म्हणून जो आपण यूज करायचो तो हा पोटेन्शियोमीटर असायचा. रिओस्टेट पण व्हेरिएबल करता येतो. ट्रिमर हा स्मॉल याच्यात, म्हणजे कमी याच्यात त्याचा चेंजेस होतात, रेजिस्टरचे चेंजेस होतात. फिक्स्ड रेजिस्टर म्हणजे त्याची व्हॅल्यू जी फिक्स आहे, व्हेरिएबल म्हणजे ती आपण काय करू शकतो, एका ठराविक अंतरापर्यंत त्याला बदलू शकतो. नॉन लिनियर रेजिस्टरमध्ये नंबर वन आहे थर्मिस्टर. थर्मिस्टरमध्ये दोन टाईपचे येतात, त्याला PTC आणि NTC म्हणतात. PTC म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट,
एनटीसी म्हणजे निगेटिव टेम्परेचर कोएफिशियंट। आता हा जो पीटीसी आहे त्याच्यात काय होतं, जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतो, म्हणजे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टेम्परेचरच्या। एनटीसी मध्ये काय होतं, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होतं, रेजिस्टन्स डिक्रीज होतो, म्हणजे तो टेम्परेचरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो। दुसरा प्रकार आहे एलडीआर, एलडीआर म्हणजे लाईट डिपेंड रेजिस्टर। हा नॉर्मली काय होतं, जो लाईट आपण त्याच्यावर इंटेन्सिटी वाढवली तर काय होतो, रेजिस्टन्स वाढतो, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लाईट इंटेन्सिटी। एलडीआर म्हणजे लाईट डिपेंडंट रेजिस्टर, लाईट जर वाढवली, फोकस जास्त केला की रेजिस्टन्स वाढतोय। देन आहे व्हेरिएस्टर, व्हेरिएस्टर म्हणजे व्हीडीआर, व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर पण असं म्हणतात, जो व्होल्टेजवर अवलंबून असतो। देन सरफेस माउंटेड डिव्हायसेस, जे आजकालच्या नवीन टेक्नॉलॉजी आहे पीसीबीत, त्यात नॉर्मली जे एसएमडी कंपोनंट येतात हे जे रेजिस्टर्स यूज केलेले असतात। मग ह्या ज्या रेजिस्टरमध्ये एसएमडी डिव्हायसेस आहेत, नॉर्मली पी सी बीमध्ये हे कंपोनंट आपण काय करू शकतो, जर फॉल्ट असतील तर डिसोल्डर करून रिप्लेस करू शकतो, पण एसएमडी कंपोनंटला रिप्लेस करणं अवघड असतं, त्यामुळं ते पी सी बीज रिपेअर करताना अडचणी येतात। आता हा जो रेजिस्टर्स आहे, ह्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स, त्याची विरोध करण्याची क्षमता, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो। हा रेजिस्टन्स काही फॅक्टरवर डिपेंड असतो, ते फॅक्टर कोणते, जसं की टेम्परेचर। आपण पी टी सी एन टी सीमध्ये पाहिलं, जे पी टी सीला डायरेक्टली आहे, एन टी सीला इन्व्हर्सली आहे। क्रॉस सेक्शनल एरिया, जर क्रॉस सेक्शन एरिया वाढवला, इन्क्रीज केला, तर रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे। लेंथ, रेजिस्टन्सची लेंथ इन्क्रीज केली तर रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, म्हणजे तो लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, म्हणजे जर चांगल्या स्पेसिफिक रेजिस्टन्सचा मटेरियल आपण रेजिस्टर्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, रेजिस्टर मॅन्युफॅक्चर करण्यासाठी यूज केलं तर त्याचा रेजिस्टन्स चांगला असतो, म्हणजे हा इथं मुद्दा डायरेक्टली प्रोपोर्शनल येतो। हाच जर रेजिस्टर आपण सर्किटमध्ये कनेक्ट करताना दोन कंडिशनमध्ये यूज करू शकतो, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये किंवा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये। मग सिरीज कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे त्यालाच एक्सर जोडणी म्हणतात, एकासमोर एक रेजिस्टर असतात, ज्याच्यात जो टोटल रेजिस्टन्स आर टी इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री हा फॉर्म्युला आहे, त्याच पॅरललमध्ये म्हणजे एकाखाली एक रेजिस्टर असतात, ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो वन अपॉन आर टी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री सोहन असा असतो। जर दोन रेजिस्टर पॅरललमध्ये असतील तर त्यावेळेला वेगळा फॉर्म्युला आहे, तो आर वन इंटू आर टू अपॉन आर वन प्लस आर टू ह्या फॉर्म्युलाने यूज करतात। जसं आपण मगाशी पाहिलं की हे जे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर आहे, त्याच्या व्हॅल्यू आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्या बॉडीवर कलर कोड दिलेले आहेत, मग त्या कलर कोडनुसार आपण त्याचे व्हॅल्यू आयडेंटिफाय करतो। मग हा जो कलर कोड चार्ट आहे हा इथं दिलेला आहे बघा, नॉर्मली जो रेजिस्टरचा कलर कोड चार्ट आहे त्याला चार बँड असतात, फर्स्ट कलर फर्स्ट बँड, सेकंड सेकंड बँड, थर्ड इज मल्टीप्लायर आणि फोर्थ इज अ टॉलरन्स। काही ठिकाणी पाच ही कलर बँड अवेलेबल असतात। जर फोर बँड कलर इथं दिलेला आहे बघा, पहिला हा पहिला बँड, दुसरा दुसरा, तिसरा मल्टीप्लायर आणि चौथा टॉलरन्स दिलेला आहे। हा जो कलर आहे हा पहिल्याला ब्लॅक झिरो, ब्राऊन वन, रेड टू, ऑरेंज थ्री, येलो फोर, ग्रीन फाईव्ह, ब्ल्यू सिक्स, व्हायलेट सेवन, ग्रे एट, व्हाईट नाईन, गोल्ड अँड सिल्वर टॉलरन्स आहे, जो 5% 10%, काही ठिकाणी नो कलर असतो तो 20% असतो। मग हा कलर कोड चार्ट लक्षात ठेवण्यासाठी त्याला बी बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईप, बी बी रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईप हा इझी मेथड आहे, जी आपल्याला बाहेर करता येऊ शकते। मग आता सपोज हा फर्स्ट कलर आहे, तो कसा व्हॅल्यू, पहिला कलर आहे जो ग्रीन कलर आहे म्हणून त्याचा पाच नंबर आलेला आहे,
दुसरा ब्लू आहे, ब्लूचा 6 नंबर दुसरा केला। थर्ड काय आहे मल्टीप्लायर, येलो, येलोचा 4 आहे इनटू जर मल्टीप्लायर 10,000 ने केलं तर 560 वर 4 झिरो जातील, म 3 झिरो केले तर 560 किलो ओम होईल। ह्याचा हा जो फोर्थ कलर आहे ज्याला आपण टॉलरन्स म्हणतो तो गोल्ड आहे, म्हणजे गोल्ड म्हणजे प्लस मायनस 5%, म्हणजे हा 560 किलो ओमचा रेजिस्टर 5% लेस व्हॅल्यूला पण काम करेल आणि 5% हायर व्हॅल्यूला पण हा रेजिस्टर काम करू शकतो। जर काही वेळेला हे जर 5 कलर असतील तर फर्स्ट कलर फर्स्ट बँड, सेकंड सेकंड, थर्ड थर्ड बँड, फोर्थ इज अ मल्टीप्लायर अँड फिफ्थ इज अ टॉलरन्स। मग इथं बघा पहिल्याला कोणता आहे 2 नंबर, 2 म्हणजे रेड दिलेला आहे, दुसऱ्याला ऑरेंजचा 3 आलेला आहे, तिसरा 7 नंबर तुमचा व्हायलेट आहे तो 7 आला, देन पुढं काय आहे सिल्वर आहे त्याला इंटू मल्टीप्लायर केलं तर 0.01 होईल, मग 237 ओमचा हा रेजिस्टर असेल आणि त्याचा नॉर्मली 1% जो टॉलरन्स दाखवलेला आहे। ह्या पद्धतीनं आपल्याला काय होईल जो रेजिस्टर्स आहे त्याचे कलर कोड व्हॅल्यू आपल्याला काढता येईल आणि काढतो। अशा पद्धतीनं जे कार्बन रेजिस्टर्स आहेत त्याचं कलर कोड व्हॅल्यूनं आपण व्हॅल्यू आयडेंटिफाय करू शकतो। थँक्यू व्हेरी मच।